शिधापत्रिकेत नाव सापडत नसल्याने माजी नगरसेवक सुरेश पुखराज जैन यांनी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन दिलं. निवेदन देणारे अनेक वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत. यांची शिधापत्रिकेतील नावे जुने धुळे येथे असून सापडत नसल्याने शोधाशोध केली असता अनेकांची नावे नाशिक येथे गेल्याची आढळून आली. धुळे शहरातून नावे नाशिक येथे गेले कशी असा प्रश्न उपस्थित करून माजी नगरसेवक सुरेश जैन यांनी काही नागरिकांना सोबत घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन दिलं. सुरेश जैन यांनी याविषयी अधिक माहिती दिली. आज धुळे शहरामध्ये शासनाच्या चुकीमुळे कोणकोणत्या प्रश्नाला जनतेला सामोरं जावं लागेल याबद्दल काही सांगता येत नाही. रोज नवनवीन प्रश्न पहिले जुने मिटत नाही आणि नवनवीन प्रश्नाच्या जनतेसमोर येत आहेत. आज धुळे शहरामध्ये आमचा जन्म इथं झाला आणि आमचे मागच्या 3 वर्षापर्यंत आम्ही रेशन कार्डामध्ये आमचे नावं या ठिकाणी आहेत. आम्ही कार्डाची उपयोग करतो. या 1.5 वर्षामध्ये आमचे अनेकांची नावं आमच्या गल्लीतून जवळजवळ 30-40 लोकांची नावं रेशन कार्डामधली नाशिकला निघून गेलेली आहे. ही ऑनलाईन चूक झालेली आहे शासनाची आणि शासन आम्हाला म्हणतं की तुम्ही नाशिकला जा आणि नाशिकून ते करून आणा. चुका शासनाने करायच्या आणि आम्ही तर बुरदंड आम्ही कशासाठी सहन करायचा. नाशिकला जायचं म्हणजे 500 रुपये भाडं, तिथं त्या ऑफिसला आमची कोणाकडे जायचं, त्याच्यानंतर 2 दिवस आम्ही मोडायचे, म्हणजे जनतेने हेच कामं करायचे का? कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.